नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण वटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे। ही बटाट्याची भाजी झटपट बनते, लहान मुलांना खूप आवडते। लहान मुलांना टिफिन मध्ये बनवून देण्यासाठी चांगली आहे। हे हिरवा वटाणा आहे, त्याची भाजी करायची आहे। याला सोलून घ्यायची आहे असं। आपण हिरवी सगळे वटाणा सोलून घेतलेले आहेत। असे वटाणा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे सामग्री, बटाटा दोन कापून बारीक घेतलेले आहेत, वटाणा छिलून घेतलेले आहे, तेल 1.5 चमच, मोहरी 1/2 चमच, कांदे मोठे 2 आहे बारीक छिलून घेतलेले आहे, जिरे 1/2 चमच, लसूणाचा 1 गट्टा, छोटासा आलं, मीठ चवीनुसार खोबरं थोडं आहे, टमाटर 2 बारीक चिरून घेतलेले आहेत, मिरची पावडर 1.5 चमच, कोथिंबीर, हळद पावडर 1/2 चमच, हे लसूण आहे, हे आलं आहे, दोन्ही मिक्स करून चेचून घ्यायचं असं। आपण बारीकच चेचून घ्यायचं दोन्ही मिक्स करून। हे बारीक झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण आता खोबरं पण टाकून चेचून घेऊया। हे असं बारीक एवढं बारीक करून घ्यायचं। ते बारीक झालेलं आहे भाजीसाठी, काढून घेऊया एका प्लेटमध्ये। ह्याच्यात लसूण आलं खोबरं हे आपण मिक्सरला पण लावून घेऊ शकतो, पण हे आपण खलबत्यामध्ये चेसल्यावर छान टेस्ट येते ह्याचे। कढई गरम झालेलं आहे, तेल टाकूया। तेल गरम झालंय का नाही बघायसाठी दोन दाणे टाकून बघायचं। अजून झालेलं नाही गरम, तेल गरम झालंय, मोहरी टाकूया। मोहरी भाजले, जिरं टाकूया, जिरं भाजले, कांदा टाकूया, गॅस मोठा ठेवूया थोडा कांदा भाजीपर्यंत। सारखा हलवत राहा जरा कांदा, कांद्याचा कलर बदलला आहे, कांदा भाजला आहे। ह्याच्यामध्ये आपण आता टमाटर टाकून घेऊया। टमाटर पण मऊ होईपर्यंत भाजायचं आहे। टमाटर पण कांदा भाजलेला आहे, तर गॅस कमी करून घेऊया। हे असं टमाटर मऊ झालं पाहिजे, त्याच्यामध्ये आता आपण हळदी पावडर टाकूया 1/2 चमच। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया, आता ह्याच्यामध्ये मटर बटाटा टाकूया, सगळं एकत्र हलवून घ्या। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चव्यानुसार, आता हे खोबरं लसूण आल्याचं मसाला टाकूया। आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ 1 वाटीभर। त्याला झाकण लावूया 5 मिनिटं। आपली भाजी आता पाणी सगळं आटलेलं आहे, आपली भाजी शिजल्या का नाही असं बघू बघायचं। आपण हे बटाट्यात आपलं चम्मच असं घुसलं पाहिजे। आपली भाजी बनलेली आहे, आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपण गॅस बंद करून घेऊया। बटाट्याची वटाण्याची भाजी बनून तयार झालेली आहे। ही आपण
भाता बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो। ही बटाट्याची भाजी खाण्यासाठी खूप छान लागते। हे आपण बनवून बघून खाऊन सांगा। संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद।